सिंपली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे तांदळाची खीर. गणेश चतुर्थीच्या दिवशी जसं आपण देवाला मोदकाचा नैवेद्य दाखवतो तसं आपण तांदळाच्या खिरीचाही नैवेद्य दाखवतो. तर आज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवणार आहे. तर चला बघूया खिरीला लागणारे साहित्य. तर सर्वात प्रथम आपण घेतलेला आहे 50 ग्रॅम बासमती तांदूळ. एक लिटर दूध, 150 ग्रॅम साखर, 1 चमचा वेलची आणि जायफळची पावडर, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ज्याच्यामध्ये मी बदाम, काजू, पिस्ता आणि चारोळी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये आणखीन ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तूप घ्यायचं आहे. आता सर्वात प्रथम तांदूळ धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर त्याला एका कपड्यावर पसरवून वाळवून घ्या. तुम्ही डायरेक्ट फॅनखाली ठेवू शकता 2-3 तास. बघा, या प्रकारे मी ताड घेतलेला आहे. वरती किचन टॉवेल किंवा तुम्ही एक नॅपकिन ठेवू शकता. त्याच्यावर हे तांदूळ ह्या प्रकारे पसरवून घ्या आणि 2-3 तास फॅनखाली त्याला वाळू द्या. दोन तीन तासानंतर तुम्ही चेक करा. हे बघा, तांदूळ छानपैकी सुकलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही ह्या तांदळाला रवाळ वाटून घ्या. हे बघा, मी या प्रकारे याला रवाळ वाटून घेतलेला आहे. आता एका कढईत 1 ते 1.5 चमचा तूप घ्या आणि ह्या तुपामध्ये सर्वात प्रथम आपल्याला ड्रायफ्रूट जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्सला मी आधी बारीक कापून घेतलेला आहे आणि तूप गरम झाल्यावर त्या तुपावर आपल्याला हे परतायचं आहे. साधारण झाल्यावर त्याला एका बाउलमध्ये काढून घ्या. आणि त्याच कढईत परत तुम्ही 1 ते 2 चमचे तूप घ्या आणि ह्या तुपामध्ये आता आपल्याला ते रवा भाजायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तांदळाचा जो हा रवा आपण केलेला आहे तो आणखीन बारीक वाटू शकता. बघा, ह्या प्रकारे याला भाजून घ्यायचं आहे. साधारण गुलाबी रंग झाल्यावर त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. हाताशी गरम दूध तयार ठेवा. साईड बाय साईड तुम्ही दूध पण गरम करायला ठेवू शकता. आणि दूध गरम झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला आता दूध ॲड करायचं आहे. साधारण मी 1/2 लिटर दूध त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता कमी विस्तव ठेवायचं आहे आणि हे मधून मधून याच प्रकारे ढवळत राहायचं आहे. ही आपण नैवेद्याची खीर बनवतो आहे म्हणून दुधात शिजवायची आहे. अदरवाईज जर तुम्हाला एरवी घरात अशीच खायला बनवायची असेल तर आधी ती पाण्यामध्ये शिजवून घ्या. बिकॉज पाण्यामध्ये शिजवल्यानंतर काय होतं की रवा चांगला फुलतो आणि मग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये शिजल्यानंतर दूध ॲड करू शकता. आता हे जसं काही नैवेद्याची खीर आहे आपण दुधात शिजवतो आहे म्हणून मधूनमधून तुम्ही चेक करा. दूध आटल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये दूध ॲड करू शकता. थोडं घट्ट झालेली आहे खीर म्हणून आता तुम्ही याच्यामध्ये दूध ॲड करा. आणि मधूनमधून ढवळत राहा. उकळी आल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर तुम्ही चेक करा. जर रवा शिजला असेल
चेपून बघा जरासा. हा बघा, आता रवा माझा चांगला शिजलेला आहे. आता शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे साखर. साखर टाकायच्या आधी नेहमी चेक करा तुमचा रवा शिजला आहे की नाही. शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. जवळजवळ मी 150 ग्राम साखर घेतलेली आहे. साखर टाकल्यानंतर एक उकळी घ्या. मधून मधून ढवळत राहा आणि आता त्याच्यामध्ये ॲड करा 1 चमचा भरून वेलची आणि जायफल पावडर. तुम्हाला वेलचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही जास्तीसुद्धा ॲड करू शकता. आणि ड्रायफ्रूट्स, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केसरसुद्धा ॲड करू शकता. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर तुम्ही ढवळून घ्या. एक छानपैकी उकळी येऊ द्या आणि तुम्ही चेक करा. जर खीर घट्ट झाली असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध ॲड करू शकता आणि जर पातळ झाली असेल आणि तुम्हाला घट्ट हवी असेल तर त्याला आटवून घ्या. बघा छान दिसतीये खीर. तर ही आहे आपली तांदळाची खीर चाखण्यास तयार. आता खिरीला सर्विंग बॉलमध्ये काढून घ्या आणि सर्व्ह करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.